दोन हजार सोळा रोजी वाघोली येथील एकशे पन्नास एकरपेक्षा जास्त प्रमाणात असलेली पल्स कंपनीची जागा विक्रीसाठी सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती आणि असे आदेश देखील पुणे जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाकडून देण्यात आले होते तरी देखील या आदेशाकडे लक्ष न देता तेथील जागा मालकांनी सदर जागेची विक्री केली आणि काळा पैसा जमा केला त्यामुळे हजारो परिवारांची फसवणूक झाल्याचे सांगत आज प्लॉटदारकांनी आपलं मत माध्यमांसमोर व्यक्त केलं आमचे नुकसान झाले असल्यामुळे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील धारकांनी प्रशासनाला दिला आहे माझं नाव सागर सॉरी माझं नाव सागर खेडकर मी राहणार वाघोली माझी तक्रार अशी आहे की दोन हजार सोळाला मा, मा सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला होता कलेक्टरला की पल्स कंपनीची जी जागा आहे म्हणजे वाघोलीमध्ये टोटल दीडशे एकर पेक्षा जास्त आहे ती विक्रीच बंदी आहे पण इथली दोन हजार सोळा साली जे कलेक्टर होते त्यांनी ती नोटीस खाली आणली नाही आणि परिणामी इथं हजारो परिवारांची फसवणूक झालेली आहे या दीडशे एकरामध्ये चंदानी शहा सांगलीकर आणि कोंडीबा पाटील असे चार एक ओनर आहेत आणि अजूनही काही ओनर आहेत अशा ओनरनी गव्हर्मेंटचा आदेश न फॉलो करता आमची फसवणूक केलेली आहे आणि आम्हाला तो प्लॉट विकलेला आहे दोन हजार सोळा सालचा सा आदेश आता सात वर्षानंतर कलेक्टर साहेब फॉलो करत आहेत त्यामुळं आम्ही जी ह्या काळामध्ये दोन हजार वीस साली ज्यांनी जागा विकत घेतली त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे आम्ही ज्यावेळेस जागा घेतली ती शासकीय पद्धतीने घेतलेली आहे सगळे सर्च रिपोर्ट हे नॉर्मल होते टायटल क्लिअर पॉ प्लॉट होता पण आता दोन हजार तेवीसमध्ये त्यावर शासनाने बंदी घातलेली आहे ही महाराष्ट्र शासनाकडून इथल्या कलेक्टर अधिकाऱ्यांकडून आमची झालेली एक फसवणूक आहे त्याबद्दल आम्हाला न्याय हवा आहे आम्ही या ठिकाणी लोणीकोन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याची वारंवार आम्ही त्यांना सूचना दिल्यात पण तिथूनही आम्हाला फारसा न्याय भेटत नाही आणि म्हणून आम्ही ही प पत्रकार परिषद ह्या ठिकाणी भरवलेली आहे पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल पहिल्यांदा ह्या ज्या ओनर्स आहेत त्यांच्यावर एफ आय आर दर्ज करायची आहे त्याच्यानंतर आम्हाला जर वेळ पडली तर आम्ही उच्च कोर्टातसुद्धा जाऊ शकतो आणि तिथं आम्ही आमचा दाद मागू शकतो चारशे एक ते चारशे अठ्ठावीस या गटामध्ये संपूर्ण पल्स कंपनीचा जागेचा शेरा पडलेला आहे आणि अजूनही तिथं विक्री चालू आहे त्याच्यामुळं शासनाने तिथं तातडीनं लक्ष घालावं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि ती खरेदी विक्री बंद पाडावी अशी मी विनंती करतो आहे पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी जर आम्हाला अजून एक दीड महिना आहे एक महिना आहे शासनाने जर त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही केली तर आम्ही ह्या ठिकाणी आत्मदहनाचा एक इशारा त्यांना दिलेला आहे आम्ही म्हणजे संपूर्ण एक लोकांनी ह्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे